कृषी प्रधान मेळघाट क्षेत्रातील धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जनावरांचे कठडे बेवारस पडले असल्यामुळे सदर कठडे भंगार अवस्थेत आले असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राप्त माहितीनुसार धारणी पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या 26 ग्रामपंचायतींना जनावरांचे कठडे देण्यात आले होते. सदर कठडे लावण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची असल्याबाबतची माहिती डॉक्टर MJ आडे तालुका पशुधन अधिकारी यांनी दिली आहे. मात्र धारणी पंचायत समितीमधील बहुतांश गावांमध्ये ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे जनावरांचे कठडे बेवारस भंगार अवस्थेत पडले आहे. कृषी प्रधान क्षेत्र असल्यामुळे मेळघाटातील प्रत्येक गावात मोठ्या संख्येत पाळीव जनावरे आहेत. जनावरांचे कठडे लावले गेले नसल्यामुळे गाव पातळीवर भेट देणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करून जनावरांचे लसीकरण व उपचार करावे लागते. प्रामुख्याने बैल, गाई, म्हैस सारख्या मोठ्या प्राण्यांकरिता कठडे नसल्यामुळे गाव पातळीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामस्थांनी त्वरित जनावरांचे कठडे लावण्याबाबत मागणी केली असून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी त्वरित ग्रामसेवकांना निर्देश देऊन कठडे लावण्याची गरज आहे. तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.